नमस्कार मित्रांनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज भरपूर असा भाजीपाला गावात आलेला होता आणि असा आठवड्याला येतोच आणि हिवाळ्यात तर आमचा गावातलाच भाजीपाला असतो। तर आमच्या इथे गावामध्ये भरपूर भाजीपाला लावणारे लोक आहेत, तर त्याच्यामुळे बाहेर जाण्याची अशी गरज पडत नाही। तर जो कोरडा करून किंवा धुवून जो भाजीपाला आपण ठेवू शकतो त्याच्यात मी पाणी टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आणि जो भाजीपाला आपण धुवून ठेवू शकत नाही तो असाच कोरडा मी डायनिंग टेबलवर ठेवलेला आहे, म्हणजे जेव्हा मला लागेल तेव्हा मी काढून तो धुवू शकते। तर पालक त्यातलीच एक आहे, जेव्हा आपण वापरतो तेव्हाच तिला स्वच्छ निवडून आणि मग धुवू शकतो। तर पालक म्हटलं जास्तच खराब होऊन जाईल, त्याच्यासाठी मी पालकच आधी हातात घेतला। आणि माझी मुलगी म्हणायला लागली की चल मम्मी मी पालक पनीर बनवते, आणि तिची खूप दिवसापासूनची इच्छा होती की मम्मी मला पण काहीतरी बनवू दे, कारण की सध्या तिच्या सुट्ट्या चालू आहेत। तर पालक सगळ्यात आधी तिने निवडून घेतलेला आहे आणि स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। आणि मग हा धुतलेला पालक आपण थोडंसं कोमट पाणी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये पालक आपण टाकून द्यायचा आहे। आणि मग त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि तो पालक छान असा मऊ लुसलुशीत शिजवून घ्यायचा आहे। आणि आपण जर पालक कच्चा जरी टाकला तरी तो मिक्सरमध्ये छान होऊन जातो, पण जर शिजवला तर त्याची छान अशी चव येते। आणि जर पालक थोडासा जाड असेल तर त्याच्या ज्या शिरा असतात त्या पण आपल्याला लागत नाही किंवा असा जाडसा तो लागत नाही, त्याच्यामुळे मी पालक शक्यतोवर शिजवूनच घेते। शिजवण्यापेक्षा कोमट पाण्यामध्ये त्याला असा थोडासा गळालेला करून घेते आणि तो गळला की त्याची चवही छान लागते। आणि ते पाणी आपल्याला वाटलंच तर आपण वापरू शकतो किंवा ते पाणी फेकूनही देऊ शकतो, पण शक्यतोवर ते पाणी फेकायचं नाही। आपण जेव्हा भाजी करतो किंवा जेव्हा आपण त्याच्यात ग्रेव्हीसाठी पाणी टाकतो तेव्हा हेच पाणी त्यात वापरायचं आहे। तर पालक हा स्वच्छ धुवून घेतला आणि थोडंसं गरम पाणी केलं आणि त्याच्यात पालक टाकून थोडंसं मीठ टाकलं आणि पालक शिजायला टाकलेला आहे। तर आता थोडंसं आलं, लसूण आणि दोन हिरवी मिरची आणि थोडासा कढीपत्ता, कढीपत्ता पण माझा घरचाच आहे। आणि हे सगळं छान फिरवून घ्यायचं आहे। आणि वाटलंच तर आपण टमाटाही टाकू शकतो, नसलास तर नाही टाकला तरीसुद्धा चालतो। तर एखाद्या वेळेस उन्हाळ्यात भाजीपालाच अजिबात मिळत नाही तर तेव्हा नाही पण टाकला तरी चालतो, आहे म्हणून टाकून घ्यायचा। तर हे सगळं मी आधी मी म्हणायपेक्षा माझी मुलगी मिक्सरमधून छान पिवरी करून घेणार आहे आणि त्याच्यातच पालक पण छान पिवरी करून घेणार आहे। तर आधी मिक्सरला मिरची, आलं आणि लसूण फिरवून घेतलं, कारण की त्याचे जाड तुकडे असल्यामुळे ते फिरत नाही। आणि टमाटा जर आपण टाकला तर त्याला पाणी सुटतं बऱ्यापैकी आणि त्याच्यामुळे काही वेळेस आल्याचे किंवा लसणाचे तुकडे राहून जातात, त्याच्यामुळे आधी कोरड्या वस्तू फिरवून घेतल्या आणि मग टमाटा टाकून ते पण मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलं। आणि मग हा पालक काढून घेतला आणि तो पालक थोडासा गार होऊ दिला आणि मग मिक्सरमध्ये त्यालाही छान काढून घेतला आणि मस्त असा हिरवा रंग येतो। तर आता तीच कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये जवळजवळ 7 ते 8 काजू छान परतून घेत आहे। आपण ही रेसिपी तुपातसुद्धा करू शकतो आणि तेलातसुद्धा करू शकतो, पण तुपात केली तर माझ्या मुलाला अजिबात आवडत नाही आणि इतर गोष्टींमध्ये तूप हे थोडासा त्याचा वास येत नाही, पण पालक पनीरची जी भाजी असते तर याच्यात तुपाचा वास येतोच, त्याच्यामुळे मी तूप वापरू शकले नाही। आणि किंवा आपल्याला जर समजा तूप वापरायचं नसेल तर आपण ही फोडणी बटरमध्ये, म्हणजे जे आपण तूप काढताना आपण लोणी काढून घेतो आधी, त्या लोण्याच्या छोट्याशा गोळ्यामध्ये सुद्धा आपण याला फोडणी देऊ शकतो। तर काजू पण तळून झालेले आहे आणि काजू कशासाठी तळलेले आहेत ते पण तुम्ही शेवटी पाहणारच। आणि आता मेन गोष्ट म्हणजे पनीर, तर पनीर हे गावातूनच आणलेलं आहे, छान असे छान मस्त असं पनीर मिळतं गावामध्ये, पण कधीकधी मिळतं तर कधीकधी मिळत नाही, आणि जेव्हा मिळालं तेव्हा आम्ही त्याच्या छान रेसिपी करून घेतो। तर पनीरचे छान असे क्यूब माझ्या मुलीने करून घेतलेले आहेत, संपूर्ण भाजीच तिला करायची होती त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट तीच करत होती।
तर पाल पनीरचे पण छान असे क्यूब तिने करून घेतले. चौकटी अशा तुकड्यांमध्ये आपण जसे बटाट्याचे तुकडे करतो किंवा वांग्याच्या फोडी करतो तसेच पनीरचेही छान तुकडे करून घेतलेले आहेत. आणि अगदी मऊ लुसलुशीत पनीर असल्यामुळे त्याचे छान असे तुकडे झाले. आणि त्याच तेलामध्ये पनीर पण छान तळून घ्यायचं आहे. आणि पनीरला पण आपण समजा जसे काजू भाजले लालसर रंगावर तसेही भाजू शकतो. पण कधीकधी पनीर जे असतं ते अगदी जास्त भाजल्यामुळे अगदी असं चिवट होतं, त्याच्यामुळे त्याला अगदी सांभाळून तळावं लागतं. तळण्यापेक्षा आपण सेल फ्रायसुद्धा म्हणू शकतो त्याला. आणि जरी ते असं कढईला चिटकलं तरी अजिबात घाबरायचं नाही. आणि अगदी हलक्या हाताने त्याला बाहेर काढायचं आणि कढईमध्ये सुद्धा हलवताना तसंच काळजीपूर्वक हलवायचं आहे, नाहीतर सगळे पनीरचे अगदी बारीक असा भुगा होऊन जाऊ शकतो. आता ते पनीर पण काढून घेतलेलं आहे. आणि त्याच तेलामध्ये थोडंसं जिरं मोहरी आणि ती जी पालकची प्युरी केलेली होती त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आलं आणि कढीपत्ता हे सगळं मिळून बारीक केलेलं होतं, तर ते हे सगळं त्याच्यात टाकलेलं आहे. आणि वरून आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी चटणी हळद मसाला, तरी मी साधारण 2 चमचा चटणी 1 चमचा हळद 1 चमचा मसाला जो घरी तयार केलेला असतो खडा मसाला तो मसाला आणि धना पावडर 2 चमचे असं मी त्याच्यात तिला टाकायला सांगितलेलं आहे. तरी बऱ्यापैकीच तिने तिच्या मनानेच ती भाजी केलेली होती. आणि मी शूटिंग करत असताना थोडंफार ती मला विचारत होती. आणि आपण पालक शिजवताना मीठ टाकलेलं असल्यामुळे या भाजीमध्ये थोडंसं कमी मीठ टाकायचं आहे. आणि छान अशी तर्री आलेली आहे. आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे असेल तेवढी ग्रेव्ही आपण त्याच्यात ठेवायची आहे. आणि तुम्हाला याच्यापेक्षासुद्धा जर पातळ हवं असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता. पण शक्यतोवर पालक पनीर ही थोडीशी घट्ट अशी ग्रेव्हीवालीच असते, कारण की जर तुम्ही जास्त पाणी टाकलं तर ती पांचट अशी लागते आणि चवही चांगली लागत नाही. तर आता त्याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे, कारण की जशी ती ग्रेव्ही उकळेल तसतसे पनीरमध्ये सुद्धा तो पूर्ण मसाला ॲब्झॉर्ब होईल आणि मीठसुद्धा त्याच्यामध्ये जाईल. आणि आपण जेव्हा भाजी खाऊ किंवा पनीर खाऊ तेव्हा आपल्याला ते आलणं किंवा बेचव असं लागणार नाही, हा संपूर्ण मसाला त्याच्यामध्ये गेलेला असेल. आणि पालक पनीर म्हटलं म्हणजे पालक पनीर मसाला हा आलाच, तर छान असा सुहाना ब्रँडचा पालक पनीर मसाला आम्ही घेतलेला आहे आणि तो आता त्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि पहिल्यांदा शूटिंगसाठी अशी उभी राहिल्यामुळे तिला खूप हसू येत होतं, तरी तिचा चेहरा मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलाच नाही आहे. आणि इथं अगदी छोटीशी क्लिप होती म्हटलं ही घेईलच आणि तिला खूप हसू येत होतं. तर जवळजवळ आपला जो मोठा भाजीचा चमचा असतो तेवढा भाजीचा चमचा भरून आपण पालक पनीर मसाला या ग्रेव्हीमध्ये टाकायचा आहे. आणि सगळ्यात आधी पनीर टाकायचं आहे, कारण की पनीर टाकल्यानंतर हा मसाला टाकायचा आहे. आणि आपण हा मसाला उकळून घेऊन जर मग आपण पनीर टाकलं तर त्याच्यामध्ये छान असं मसाल्याची टेस्ट येत नाही. आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे, जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी पण टाकू शकता. आणि मस्त असं छान उकळी आलेली आहे आणि आम्हाला ग्रेव्हीच हवी होती त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी घट्ट केलेली आहे. तर आता कोथिंबीर टाकून मस्त गार्निश ती करून घेते. आणि गार्निश करताना पण वेगळंच छान असं तिने डिश सजवलेली होती, कारण की नेहमी मी जशा डिश सजवते तशा तिने मी पाहत असते. आणि वरून कोथिंबीर छान कापून घेतलेली आहे, तर नक्कीच करून पहा. पालक पनीर खूप सुंदर अशी आणि खूप टेस्टी अशी पालक पनीर झालेली होती. आणि माझ्या मुलीने खूप आनंदाने आणि तिचं अगदी मन ओतून ही भाजी केलेली होती, सगळ्यांना खूप आवडली. आमच्या बाबांनी तर अगदी पोट भरून खाल्ली. आणि बाबांनी मी म्हणतात की जशी तुझी मम्मी स्वयंपाक करते तशीच तूसुद्धा छान स्वयंपाक करते. आणि बाबांना तिच्या हातच्या पोळ्या भाजी खूप आवडते. तर इतकी छान अशी भाजी लागत होती पाहूनच आतासुद्धा तोंडाला खूप पाणी सुटतं आहे. जवळजवळ 5 ते 6 दिवस झालेले हा व्हिडिओ शूट करून, पण खूप वेळ झाला टाकायला. तर
अगदी सुंदर अशी भाजी झालेली आहे। आणि याच्यावर जर समजा तुम्हाला अजून परत छान अशी डिश सजवायची असेल तर तुम्ही एक पनीरचा तुकडा राहू द्यायचा आहे आणि बारीक जी आपली किसणी असते आपण ज्याच्याने आलं किसतो तर त्याच्याने वरून त्याच्यात पनीरचा क्यूब किसून घ्यायचा आहे आणि वरून एक बटरचा गोळा टाकायचा आहे। अगदी सुंदर आणि टेस्टी अशी ही भाजी लागते। तर तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण की माझ्या मुलीने खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि भाजी बनवलेली आहे। तर नक्की नक्की शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ बनवायला अजून परत उत्स्फूर्तता येईल अशा छान छान कमेंट करा। आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। लवकरच आपण पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन भेटणार आहोत। तर चला भेटूया पुन्हा नवीन। धन्यवाद।